पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरु चेती नमस्कारू नियाता मस्तक हे पायावरी या बार सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरु ओ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मी का करुणी घ्यावा तेनी विनजीवा सुख नोही हे रतिमायके दुखाची जनिती नाही अधियंती अवसानी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची मूर्तिवंत पुतळी पंचमवेद निर्माते माझे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उपदेश पर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडला विडाला विडाला जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला म्हणजे प्रत्येकाला ज्यांना ज्यांना हा अमूल्य किमतीचा नरदेह मिळालाय अशा प्रत्येकाला सांगतायत बाबा रे तुम्हाला सुख पाहिजे ना मग त्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल देव आपलासा करून घ्यावं लागेल इतरत्र जर तुम्ही सुखाचा शोध घ्याल तर तुम्हाला सुख सापडणार नाही कारण की सर्व माईक आहे मग या माईक जगदामध्ये तो भगवान परमात्मा अविनाशी आहे त्याचंच मनाला पिसं लावा वेड लावा तो भगवान परमात्मा अविनाशी असल्यामुळं तोही तुम्हाला अविनाशी करील आणि ज्यांना ज्यांना भगवंताचं वेड लागलं तीच कीर्ती रूपाने शिल्लक राहतात विडाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे हा अभंग निवडण्याचं कारण काय निमित्त आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आजची सेवा ही नैमित्तिक कीर्तनाची सेवा आहे कारण शास्त्रानेही दोन प्रकारचं कर्म सांगितले एक विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म विहित कर्म म्हणजे जे शास्त्राने सांगितलंय ते करायचंय याला विहित कर्म म्हणतात आणि जे शास्त्राने करायला नाही सांगितलं त्याला निषिद्ध कर्म म्हणतात ऐका विहित कर्माचे ही चार वर्ग पडतात किंवा चार प्रकार सांगतात एक नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायचित्त हे चार प्रकारचे कर्म आहे नित्य कर्म ते दररोज आपल्याला शास्त्राने सांगितलंय माझ्याकडे लक्ष द्या आपल्याला शास्त्राने जे सांगितलंय करायला ते नित्य नियमाने कर्म करायचे हे नैमित्तिक कर्म दुसरं आहे नित्य कर्म दुसरं आहे नैमित्तिक कर्म म्हणजे प्रसंगानुसार प्रसंग घडलाय त्या प्रसंगानुसार कर्म करणे म्हणजे नैमित्तिक कर्म तिसरं कर्म आहे काम्य कर्म आपल्या इच्छामध्ये मनामध्ये जी इच्छा असेल आकांक्षा असेल ती इच्छा फलद्रूप होण्यासाठी जे कर्म केले जातं त्याला काम्य कर्म म्हणतात ऐका आणि चौथा आहे प्रायचित्त आपण हे कर्म करत असताना आपल्याकडनं काही चुका झाल्या त्या दुरुस्त करण्यासाठी कर्म केलं जातं त्याला म्हणतात प्रायचित्त कर्म मग
महाराज आजची जी सेवा आहे ती कोणत्या कर्मात बसते? आजची जी सेवा आहे ती नैमित्तिक कीर्तनाची सेवा आहे. निमित्त आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आपल्यातून गेल्या वर्षी निघून गेलेले कैलासवासी त्र्यंबक वामन झाडे म्हणजेच त्र्यंबकांना वामन झाडे साहेब हे आपल्यातून निघून जाऊन बरोबर एक वर्ष झालं. या हा जो काळ होता जो पाठीमागचा काळ होता अत्यंत वाईट होता आणि अशा ह्या वाईट काळामध्ये झाडे साहेबाचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त याची सेवा आहे. शास्त्र असं सांगतं त्यांच्या मुलांनी किंवा प्रत्येकाच्या मुलांनी जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत सर त्यांची सेवा करायची आणि त्यांच्या पश्चात जे शास्त्रांनी सांगितलेलं कर्म आहे बाबा ते कर्म करायचं. मग कोणतं कर्म आहे? मग पिंड प्रदान आहे, उदक प्रदान आहे, दसक्रिया विधी आहे, चौदावा आहे. जे शास्त्रांनी आपल्याला नियम घालून दिलेले जे कर्म सांगितलेलं आहे ते तुम्ही आम्ही कर्म करायचंय. ते कर्म केलं तर ते विशिष्ट ठिकाणी पुण्यस्मरणाला जाऊन प्राप्त होतात. मात्र ते कर्म तो विधी नाही केला तर ते पितर आहेत ते वरून त्याला शाप देतात. आहा कटा त्यांची करी पितरे वंशी दुराचारी पुत्र झाला. ते पितृ म्हणतात जर आपण यथार्थ कर्म नाही केलं तर ते पितृ वरून शाप देतात की माझ्या कुळामध्ये दुराचारी पुत्र निर्माण झाला. का? मग शास्त्राने जे कर्म करायला सांगितलंय ते कर्म तुम्ही आम्ही केलं पाहिजे आणि त्याच कर्मानिमित्त आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. कैलासवासी त्र्यंबक वामन झाडे साहेब यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा. यामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी कमल त्र्यंबक झाडे, कारभारी वामन झाडे, माधव वामन झाडे, पंढरीनाथ वामन झाडे, योगेश त्र्यंबक झाडे, डॉक्टर सचिन त्र्यंबक झाडे वा सुशाबाई केदू पवार बहीण, लीलाबाई तुकाराम साळे बहीण, ताराबाई पंडित पानसरे बहीण, सुनीता तानाजी मोरे मुलगी आणि नानाजी केदा गोरे जावाई समस्त राहू द्या समस्त फक्त सोर झाला समस्त झाडे परिवार हा सर्व त्यांचे पाहुणे मंडळी आणि झाडे परिवार. खरं बघायला गेलं तर या झाडे परिवारावरती गेल्या वर्षी खूप मोठा आघात झाला. त्याचं कारणही आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. गेल्या वर्षीचा काळ असा होता की माणसांनी माणसात यावं का न यावं. आपण नेहमी म्हणतो अरे कधीतरी माणसात येऊन मिसळ जा म्हणजे तुला चांगलं वाईट कळेल. मात्र गेल्या वर्षीचा काळ असा होता माणसांनी माणसात यायचं नाही. संपर्कात आला की त्याला कोरोना झाला आणि खूप भयानक परिस्थिती होती. मला चांगलं आठवतंय यावेळेस एवढी परिस्थिती बिकट होती की ज्यांना ज्यांना कोरोना झाला ज्यांचा स्कोर 30, 32, 35 पुढं गेलाय अशांना ऑक्सिजन मिळत नव्हतं. ऑक्सिजनचा साठा आपल्याकडे नव्हता. अनेक गोष्टीला तोंड द्यावं लागत होतं. असं हे भयानक परिस्थिती निर्माण झालेलं हे युग होतं, तो काळ होता. सर्वांवर बिकट परिस्थिती होती आणि अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही जगलो. मग जगल्यानंतर काय केलं पाहिजे? तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे. हा हा अमूल्य किमतीचा नर देह आपल्याला भगवंताने दिलाय तो कशासाठी दिलाय? याची देही देवाचे भजन याची देही देवाचे भजन आणि कहे ध्यान नाही कोठे
हा अमलचा नर देह तुम्हा आम्हाला कशाला दिला? देवे दिला देह भजना घुमटा, रोया झाला फाटा बाधिकाचा, बाधिकेचा दिले इंद्रियात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तुजुड सी नारायण, नासे जीवापन भवरोग। हो हा अमूल्य मुक्तीचा नर देह तुम्हा आम्हाला दिलाय, आणि या कोरोनाच्या काळामध्ये ही आपण तुम्ही आम्ही जिवंत आहोत ती भगवंताची कृपा आहे। तुम्ही म्हणाल महाराज कशाची भगवंताची कृपा? ज्यांना नेलं मग त्यांच्यावर अपकृपा का? ऐका, जे आपल्या मधून गेले, कारण शास्त्र असं सांगतं किंवा संत असे सांगतात, ज्यांचा जन्म झाला सर त्याला प्रत्येकाला मरावं लागतं। आएगा सो जाएगा राजा रंकावर फकीर, प्रत्येकाला जायचंय, या ठिकाणी राहायला कोणीच आलेलं नाही। मग तुम्ही म्हणाल महाराज एवढ्या लवकर जायला पाहिजे होतं का? हो, ऐका, ज्याचा जन्म झाला त्याचा जसा मृत्यू आहे, याच्या पुढे जाऊन मी सांगेन आपल्याला कुठं जन्माला घालायचंय याच्यापेक्षा सर आपल्याला कधी मारायचंय हे भगवंताकडे रेकॉर्ड असतं। आपला कधी मृत्यू होणार आहे हे भगवंताच्या हातामध्ये आहे, कारण तो भगवान परमात्मा ही सृष्टी चालवतो। चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलविते हरिवीन। भगवान परमात्माच्या मनात आलं, आता जो महाराज कीर्तन करतोय ना याला कीर्तन करू द्यायचंय का नाही द्यायचंय ते त्याच्या हातात आहे। तुम्ही आत्ता म्हणता ना हो, आत्ता असे असे समर होते हो महाराज आमच्या, आणि बोलता बोलता गेले का? कारण की त्याची सत्ता आहे, अनुरेणेवर त्याची सत्ता आहे, तो प्रत्येक ठिकाणी आहे। एवढी सत्ताधीश असणारा भगवान परमात्मा मग त्याच्या हातात आहे। म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले जो या जगाती। त्यांनी ठरवलं तर हे सर्व होते। हा सूर्य आहे ना, हा उगवायचा आहे का याला माळू द्यायचं नाही हे भगवंताच्या हातात आहे। महाराज म्हणतात तुझी चंद्राला उगू द्यायचे का काय करायचे, याचा अर्थ असा आहे भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे, आपल्याला जिवंत ठेवायचे का मारायचे। मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, त्याच्या हातामध्ये आहे।
यांना जिवंत ठेवायचे का मारायचे, आणि हा सृष्टीचा नियम आहे. मी तुम्हाला म्हटलं आएगा सो जाएगा राजा रंकावर फकीर, ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याला प्रत्येकाला मरायचे. आणि याच नियमाने आपल्या मधून गेलेले झाडेसाहेब, झाडेसाहेबाला खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करायची. सर्वच त्यांचा दुःखद परिवार यांना या दुःखामधून बाहेर काढण्याचं काम माझ्या भगवंतांनी करावं, आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं आहे, आणि उरलेल्या अर्धा पाऊण तासामध्ये या अभंगावर चिंतन करायचे. विडाला जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात आणि प्रत्येकाला सांगतात बाबा रे तुम्हाला सुख पाहिजे का, मग त्या सुखासाठी तुमच्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे देव आपलासा करायचा. लोक म्हटले महाराज तुमचा देव आम्ही आपलासा का करायचा, केला तर फायदा काय, नाही केला तर तोटा काय, असे नाना तऱ्हेचे प्रश्न विचारणारे लोक महाराजांना भेटले. इथपर्यंत ठीक होतं सर. एक महाभक्त असा भेटला, तो म्हटला बाबा तुमचा देवच आम्हाला नको. देव नको म्हणणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये होते, देव नको म्हणणारे आताही आहेत, आणि देव नको म्हणणारे पक्वाजी महाराज नंतरही राहणार आहेत. तुमचं काय नाव? गोरख महाराज. गोरख महाराज. गोरख महाराज. हा का? कारण की देव नको म्हणणारे याचे अगोदरही होते, आत्ताही आहेत, इथून पुढेही राहणार आहे. महाराजांनी लोकांना प्रश्न विचारला, देवाचं तुम्हाला म्हणजे देव नकोय का त्याचं ज्ञान नाही? त्याचं ज्ञान. देव प्रत्येकाला पाहिजे, फक्त त्याचं ज्ञान नसल्यामुळं आपण नको म्हणू लागलो. देव तर प्रत्येकाला पाहिजे, कारण आपण जर देव नको म्हटलं तर आपल्याला सुखाची प्राप्ती होणार नाही. पण तरीही अज्ञानी समाज म्हणू लागला देव नको, मात्र तोच देव माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना प्राप्त होता, आणि प्राप्त असणारा देव जगद्गुरु तुकाराम महाराजांनी डोक्यावर घेतला, आणि प्रत्येकाला म्हणू लागले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर भरसोनी. सरळ सांगितलं, देवन लगे देवन लगे साठवणीची रुंदली जागी. तुमचा देव आम्हाला लागत नाही, तुमचा देव आम्हाला नको. महाराजांनी विचार केला, ठीक आहे आम्ही आमचा देव गुंडाळून ठेवतो, एका साईडला ठेवून देतो, मात्र तुम्हाला सुख तर पाहिजे ना. लोक म्हटले हो महाराज, त्या सुखासाठीच आमची तळमळ सुरू आहे, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सर्वांच्या टोप्या मिळून महाराजाला. अहो त्या सुखासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, सुख आम्हाला पाहिजे. मग महाराज म्हटले सुख पाहिजे म्हणता, देव नको म्हणता, हे समीकरण जुळणार नाही. याचं कारण देव म्हणजे सुख, आणि सुख म्हणजेच देव. सुख रूप ऐसा दुजा कोणा सांगा माझ्या पांडुरंगा तारी कालो. भगवान परमात्मा सुख रूप आहे, आणि तुम्ही नको म्हणता देव म्हणजे सुख आहे, सुख म्हणजेच देव आहे. अनेक उदाहरण सांगितले महाराजांनी, जसं दिवा आहे, दिवा, दिवा आणि प्रकाश नाव किती आहेत? दोन. वस्तू असं झालं असत, दिवा विजला असता, आणि लोक म्हटले असते दिवा विजला विजू द्या, प्रकाश राव तुम्ही आजच्या दिवसापुरतं इथंच मुकामाल राहा. दादा जमल नाही जमणार का? नाव जरी दोन असले वस्तू मात्र एक आहे. माझे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ठाप ठाका अर्जुना, प्रकाश दिवा विजला की प्रकाश संपणार आहे, म्हणजे नाव दोन असले वस्तू मात्र एक आहे. गोडी आणि साखर पेटी मास्तर, गोडी आणि साखर नाव किती आहेत? तुमचं नाव काय? भाऊसाहेब महाराज. गोडी आणि साखर नाव दोन आहेत, वस्तू एक, आणि दोन जर वस्तू असल्या असत्या तर डायबिटीज पेशंटवाल्याची मजा झाली असती. दुकानात गेला असता
आणि त्यांनी सांगितलं असतं, दुकानदार मी डायबिटीज पेशंट आहे, मला गोडी नको पण मला साखर द्या, साखर घरी नेतो, चहा करतो, मस्त पितो, जमलं असतं का नाही? मग का जमत नाही? नाव दोन आहेत, वस्तू एक, गोडी साखरेच्या ठाई, फूल आणि फुलातला मकरंद, नाव दोन आहेत, वस्तू एक आहे, रत्न आणि रत्नप्रभा, नाव दोन आहेत, वस्तू एक आहे, तस गोडी आणि साखर एक, दिवा आणि प्रकाश नाव दोन वस्तू एक, रत्न आणि रत्नप्रभा नाव दोन वस्तू एक, फूल आणि फुलातला मकरंद नाव एक, नाव दोन वस्तू एक, म्हणजे तुम्ही जागे, हा म्हणजे मला असं सांगत चला, हा तस दिवा आणि प्रकाश एक आहे, नाव दोन असू द्या, तस देव आणि सुख नाव दोन आहेत, वस्तू मात्र एक आहे, विडाला विडाला, प्रकाश नाव दोन आहेत मात्र वस्तू एक आहे, तस देव आणि सुख नाव दोन आहेत वस्तू मात्र एक आहे, म्हणजे भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने सुखरूप आहे, अनेक प्रमाण आपल्याला ज्ञात आहेत, सर्व सुखाचे आगर जनी मने सारंगर, सर्व सुखाचे आगर मने नरहारी, सर्व सुखाचे आगर केशव नाम्याचा चाकर, सर्व सुखाचे आगर पुढे नाही पाठांतर, असं आहे का? हे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर महादेवीवर, मला तुम्हाला सांगायचे भगवान परमात्मा म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजे देव आहे, मग लोकांना महाराज म्हणू लागले तुम्हाला देव आवडत जरी नसला तरी तुम्ही तो आपला साथ करून घ्या, कारण की तुम्हाला सुख पाहिजे ना, त्यासाठी भगवान परमात्म्याशिवाय पर्याय नाही, हे सांगत असताना महाराज म्हटले सुखाचा जर विचार केला तर सुखाच्या बाबतीत सर्वांची आवड ही एक आहे, कोणालाही विचारा, गरिबापासून श्रीमंताला विचारा तुम्हाला सुख आवडतं का, उत्तर येईल, ज्ञान्यापासून मूर्खाला विचारा तुम्हाला सुख आवडतं का, उत्तर येईल हो, एवढंच नाही सर, तुमच्या शाळेतल्या शिपायापासून तर देशाच्या पंतप्रधानापर्यंत विचारा तुम्हाला सुख आवडतं का, ते म्हणते महाराज फक्त 3.5 तास झोपतो, कशासाठी? सुखासाठीच ना, हा त्या झोपणं घेण्यामध्येच त्यांना सुख आहे, सुख जर नसलं तर ते निवांत झोपले असते का नाही, का कारण की सुखाचा जर विचार केला, सुखाच्या आवडीचा विचार केला, सर्वांची आवड ही एक आहे, ऐका तसं बघायला गेलं तर प्रत्येकाच्या आवडी निवडीमध्ये भिन्नता आहे, फक्त सुखच अशी एक वस्तू आहे ती सर्वांना आवडते, सर्वांना आवडते, मात्र प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा जर विचार केला तर प्रत्येकाच्या आवडीनिवडीमध्ये भिन्नता आहे, मला जे आवडेल ते तुम्हाला आवडेलच याची गॅरंटी नाही, आमच्या भजनी मंडळांना जे आवडेल ते मला आवडेलच याची गॅरंटी, भजनी मंडळाला वाटलं महाराजांनी भरपूर प्रमाणा म्हणावे
पण आता माझ्याकडे वेळ नाही, मला 2020 खेळायची. बरं, ऊन वाटतंय का? कारण की प्रत्येकाच्या आवडीनिवडीमध्ये भिन्नता आहे. एखाद्याला सिगरेट ओढायची सवय असेल तर दुसऱ्याला त्याचा वासही सहन होत नाही. म्हणून तर एसटीमध्ये बोर्ड असतो, रेल्वे स्टेशनवरती बोर्ड असतो, धूम्रपान निषेध. म्हणजे आपल्यामुळं जर दुसऱ्यांना त्रास होत असेल तर असं वागू नये, असं करू नये. का? मी तुम्हाला सांगत होतो, प्रत्येकाच्या आवडीनिवडीमध्ये भिन्नता आहे. ऐका, प्रत्येकालाच धन आवडेल असं सांगता येत नाही, प्रत्येकालाच मान आवडेल असं सांगता येत नाही, प्रत्येकालाच पुत्र आवडेल असं सांगता येत नाही, आणि प्रत्येकाला स्त्री नाम पत्नी आवडेलच असं सांगता येत नाही. विढाला विढाला. प्रत्येकालाच धन आवडेल असं सांगता येत नाही. धन कोणाला नाही आवडलं? तुम्ही म्हणाल, महाराज अहो त्या पैशासाठी आम्ही अहोरात्र पळतोय, सारखं कष्ट करतोय त्या पैशासाठी, पैसा कमवण्यासाठी करतोय. ऐका, तुम्हाला जरी धन आवडत असेल, मात्र असे साधू संत होऊन गेले त्यांना धन नाही आवडलं. कोणाला धन नाही आवडलं? माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कीर्तन करावं, आणि त्या कीर्तनाला येऊन राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी येऊन बसावं, कीर्तन ऐकावं. काही दिवस गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, ज्यांचं आपण कीर्तन ऐकतोय, ज्यांना आपण गुरु केलंय, ते जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ अत्यंत उच्च कोटीचा आहे, मात्र प्रपंच थोडासा फाटका आहे. परमार्थ उच्च कोटीचा आहे पण प्रपंच फाटका आहे. काय केलं पाहिजे? जसा त्यांचा परमार्थ आहे तसा त्यांचा प्रपंच केला पाहिजे, म्हणजे त्यांना धन दिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिपायाला सांगितलं, आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी ते धन नेऊन दिलं. माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ते धन बघितलं आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, देवट्या छत्री घोडे हे आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, तुम्ही जे धन दिलंय ते आमच्या दृष्टीनं सोने रुपये मृत्यू समान माणिक पाषाण खडे. तुम्ही जे आम्हाला दिलंय ते आमच्या दृष्टीनं माती मोल आहे, कवडी मोल आहे, आम्हाला धन लागत नाही. मात्र ते जगद्गुरु तुकाराम महाराज होते. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या शिपायाला बोलवलं, तुमच्या राजानं जो नजराणा पाठवलाय, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो नजराणा पाठवलाय, निश्चित राजे उदार आहेत, उदार आहेत राजे. मात्र राजाचा आम्ही अनादर अजिबात करत नाही, मात्र त्यांनी जे आम्हाला पाठवलंय ते आम्हाला लागत नाही. आमची इच्छा काय? आमची एकच इच्छा आहे, त्यांनी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणावं. हे कंठी मीरावा तुळसी, कंठी मीरावा तुळसी, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, मुकाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, हीच आमची अपेक्षा आहे. राजाला जाऊन सांगा, तुम्ही भजन करा, भगवंताचं भजन करा, तुम्ही जे आम्हाला पाठवले ते आम्हाला लागत नाही. मला तुम्हाला एकच सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला होता, तरी तो स्वीकारला नाही. याचा अर्थ असा आहे, प्रत्येकालाच धन आवडेल असं सांगता येत नाही. चला पुढं. प्रत्येकालाच स्त्री नाम पत्नी आवडेलच असं सांगता येत नाही. इतिहासामध्ये भरपूर उदाहरण आपल्याला सापडतात. कार्तिक स्वामीला पार्वती आई साहेबाने सांगितलं, कार्तिक स्वामी तुम्ही लग्न करा. कार्तिक स्वामीने सांगितलं, आई मी लग्न करणार नाही, मी तर लग्न करणारच नाही, जी कोणी स्त्री मला स्पर्श करल ती 7 जन्म विधवा होईल.
अनेक उदाहरण आपल्याला ज्ञात आहेत। भीष्माचार्याला सत्यवती आई साहेबांनी सांगितलं तुम्ही लग्न करा, तुमचे भाऊ युद्धामध्ये मरण पावले, तुम्ही लग्न करा। भीष्माचार्याने सांगितलं आई ज्या दिवशी तुम्ही घरात आलात त्या दिवशी मी प्रतिज्ञा केली लग्न करणार नाही। आई म्हणते मी सांगते तुम्हाला लग्न करा, सांगितलं नाही करणार। याचा अर्थ असा आहे, मी तुम्हाला सांगतो प्रत्येकालाच पत्नी आवडेल असं सांगता येत नाही। आपल्याला सर्वांना ज्ञात असलेलं उदाहरण सांगतो, ज्यावेळेस स्वामी विवेकानंद अमेरिकेवरून परत येतात आणि आल्यानंतर स्वामीजीला एका स्त्रीनं विचारलं, स्वामीजी तुम्ही माझ्यासोबत लग्न करा। स्वामीजीने सांगितलं का लग्न करायचं, त्या स्त्रीनं दिलेलं उत्तर ऐका। ती स्त्री म्हणते तुमच्यासोबत जर लग्न केलं, तुम्ही अत्यंत देखणे आहात, हुशार आहात, वक्तृत्व तुमचं अत्यंत खूप चांगलं आहे आणि असा प्रचंड विद्वान माणसासोबत व्यक्तीसोबत अत्यंत देखण्या व्यक्तीसोबत मी लग्न केलं तर आपल्याला होणारी संतती अत्यंत सुंदर देखणी आणि विद्वान होईल। स्वामी विवेकानंदानं तर त्या स्त्रीला सांगितलं तुला कोणी सांगितलं, लग्न केल्यानंतर मुलगाच होतो, बरं झाला तो सुंदरच होईल याची गॅरंटी नाही, तो विद्वानच होईल याची गॅरंटी नाही। एवढा खटाटोप करण्यापेक्षा मीच तुला आई म्हणतो, तू मला मुलगा मान। मला तुम्हाला सांगायचं प्रत्येकाला स्त्री आवडेल असं सांगता येत नाही। चला पुढं, प्रत्येकालाच पुत्र आवडेल असं सांगता येत नाही। तुम्ही म्हणाल महाराज त्या पुत्रापायी आम्ही गुजरात नाही सोडलं, गुजरातला जाऊन नारळ घेऊन तरी काही फरक पडला नाही, पुत्र आम्हाला आवडतो। ठीक आहे, तुम्हा आम्हाला आवडत असेल, मात्र इतिहासामध्ये असं एक उदाहरण येतं, अहिल्याबाई होळकरांना एकुलता एक मुलगा होता, मात्र तो वाईट निघाला, त्याची संगत चुकली, एकुलता एक मुलगा हत्तीच्या पायाखाली देऊन मारून टाकला। का हो, अहिल्याबाई होळकरांच्या डोक्यावर परिणाम झाला होता म्हणून? नाही हो, अहिल्याबाई होळकर म्हणजे जाणत्या राजा होत्या, त्यांना माहिती हा बिघडलेला मुलगा जर जिवंत ठेवला तरी ही काही जी संपत्ती कमवली हिचा हा नायनाट करीन आणि आपल्या 42 कुळ्या नरकात घालीन म्हणून होता तो मुलगा बेदखल केला। आणि त्यानंतर जे काही होतं त्यांच्याकडं त्यामध्ये समाज उपयोगी कामं अनेक कामं केली, विहिरी खोदल्या, बारवं खोदले, अनेक धर्मशाळा बांधल्या, एवढंच नाही महादेवाचे मंदिर जे जुने दिसतात हेमडपंथी ते अनेक मंदिरं बांधली, एवढं समाज उपयोगी काम माझ्या अहिल्याबाई होळकरांनी केलं। मला तुम्हाला सांगायचंय प्रत्येकालाच पुत्र आवडेल याची गॅरंटी नाही। चला पुढं, प्रत्येकालाच मान आवडेल याची गॅरंटी नाही। तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला मान, अहो आमचं नाव जर नाही घेतलं आणि सहज म्हटलं हो थांबा थांबा ते म्हणतो हे टाळ नाही जमत आम्हाला, सहन होत नाही, अपमान केलेला चालतो का? मी जर म्हणलो तुम्हाला असं असं तुम ए बुवा म्हणताल का नाही? तुम्ही नाहीत म्हणणार का? मी तुम्हाला सांगतो प्रत्येकाला मानाची अपेक्षा आहे, मात्र असाही मान संतांनी नाही स्वीकारला, कोणी नाही स्वीकारला। माझ्या कबीरदास महाराजांनी शेले विणायचे आणि शेले विणत असताना भगवान परमात्म्यानेही त्यांच्या पाठीमागे शेले विणायचं काम करायचं। वाऱ्यासारखी बातमी पसरली, लोक कबीरदास महाराजांना मानू लागले। मानत असताना माझे कबीरदास महाराजांनी सांगितलं मला काय मानता, मला नको मानू, माझी भक्ती अगदी तोडकी आहे, उच्च कोटीची भक्ती तुम्हाला बघायची असेल तर वृंदावनामध्ये जा, त्या गौळणीला बघा आणि त्या गौळणीच्या भक्ती पुढे हे कबीर आहेत ना असे कोट्यानी वाहून जातील। कबीर कबीर क्या कहते हो जाव यमुना के तीर, एक गौलन के प्रेम में बह गए कोट कबीर। असे कोट्यानी कबीर वाहून जातील एवढी श्रेष्ठ भक्ती कोणाची आहे तर ती माझ्या गौळणीची आहे, राधेची आहे। कोण राधा? सरस किशोरी वयस की थोरी रती रस गोरी की जी कृपा
श्री राधे ती राधा ओ काय त्या राधेची भक्ती काय त्या गोळणीची भक्ती किती उच्च कोटीची भक्ती होती एक प्रसंग सांगून जाईन किती उच्च कोटीची भक्ती होती ज्या वेळेस अक्रूर भगवंताला नेण्यासाठी गोकुळामध्ये येतो आणि आल्यानंतर नंदाच्या घराच्या समोर तो रथ उभा आहे सकाळचा प्रहर आहे सर्व गवळणी उठल्या आणि उठल्यानंतर तो रथ बघितला सजवलेला रथ आहे आणि रथ बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये थोडीशी घालमेल झाली आणि घालमेल झाल्यामुळं ते ती गवळण विचारू लागली गवळण म्हणती यशोद यशोदाई साहेबाला विचारू लागले हा रथ जो सजवलाय कशासाठी सजवलाय बोले नंदाची पट्टी यशोदाई साहेब सांगते बरोबर आहे तुमच्या मनामध्ये आलंय ना ते सत्य आहे आपला लाला आपला भगवान परमात्म्याला नेण्यासाठी अक्रूर आलाय आणि अक्रूर जसं म्हटलं तसं त्या अक्रूराला त्या गवळणी शिव्या देऊ लागल्या अक्रूरा चाला तुझं कोणी रे धाडिले अक्रूरा चालला तुझं कोणी रे धाडिले का घात करू आला शिव तशी सकळा अक्रूर तुझं नाव तशीच तुझी करणी रे आमच्या भगवान परमात्म्याला तू घेऊन जातो ज्याला लहानाचं मोठं करताना आम्ही बघितलंय लहानाचं मोठं केलं एवढंच नाही त्याला आम्ही म्हणावं लाला ए कृष्णा थोडस नाचून दाखव ना तुला आम्ही दही देऊ तुला लोणी देऊ अरे एवढ्याशा लोण्यापायी आणि एवढ्या एवढ्या दह्यापायी या भगवान कृष्णाने आमच्या समोर नाचायचं त्याचा लळा आम्हाला लागलाय आणि आता तू त्याला घेऊन जातोस अक्रूरा तुला लाज कशी वाटत नाही असं नाही नाही ते बोलू लागल्या एवढं त्या गवळणीचं प्रेम एवढं प्रसंग तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं याच ठिकाणी जर थांबलो तर पुढचं काम होणार नाही भगवान परमात्मा अक्रूराला सांगतात देव बोले अक्रूरासी वेगी हकीरी रथासी मात्र तो रथ निघत असताना कोणी त्या चाकाला पकडतंय कोणी घोड्याला पकडतंय प्रत्येक जण एवढ्या शोक व्यक्त करतायत एवढ्या रडतायत एवढ्या रडतायत अक्षरशः अश्रूचे पाठ त्या गोकुळामध्ये वाहतायत एवढी श्रेष्ठ भक्ती कोणाची असेल तर ती गवळणीची आहे ज्यावेळेस भगवान परमात्मा निघून जातात आणि निघून गेल्यानंतर गवळणी म्हणतात देवा तुला पाये होते तुला जाण्यासाठी रथ होता म्हणून तू निघून गेलास ठीक आहे तू इथून निघून गेलास म्हणजे फारसा काही पुरुषार्थ नाही केला तुझ्यात हिंमत असेल देवाशी चॅलेंज करतात तुझ्यात हिंमत असेल तर आमच्या हृदयातून जाऊन दाखव ऐक देवा झाडाचा पाला खाऊ उपाशी राहू मात्र तुझंच भजन करू कन्हैया कन्हैया पुकारा करे बताओ मी ब्रज की गुजारा करेंगे कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे सारखं तुझं देवा नामस्मरण करू एवढी श्रेष्ठ भक्ती कोणाची असेल तर ती गवळणीची आहे मला तुम्हाला सांगायचं होतं प्रत्येकालाच मान आवडेल याची गॅरंटी नाही तो माझ्या कबीरदास महाराजांना आवडला नाही विडाला मी तुम्हाला सांगत होतो प्रत्येकाच्या आवडी निवडीमध्ये भिन्नता आहे प्रत्येकालाच मान आवडेल सांगता येत नाही धन श्री पुत्र
पत्नी आवडेलच याची गॅरंटी नाही का? कारण की प्रत्येकाच्या आवडी निवडी मध्ये भिन्नता आहे, मात्र जगामध्ये अशी एक वस्तू आहे तिला आवड निवड नाही, ती सर्वांनाच आवडते, ते म्हणजे सुख। माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाला आवाज दिला, तुम्हाला सुख पाहिजे का? सुख खाली बसलेल्या लोकांनी सांगितलं, महाराज आम्हाला सुखच पाहिजे। असं कोणी म्हटलंय का की अनेक दिवस झाले मी सुख उपभोगलंय, मला थोडस दुःख यावं, असं म्हटलं कोणी? अनेक दिवसापासून मला एकही रोग नाही, मला कोरोना होत, असं म्हटलंय कोणी? मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे ना जीवे, मला दुःख नको। लोकांनी सांगितलं महाराजांना आम्हाला सुख पाहिजे, मग महाराजांनी सांगितलं तुम्ही सुख पाहिजे म्हणता आणि देव नको म्हणता, हे समीकरण जुळणार नाही। मग तुम्हाला सुख पाहिजे का? त्यासाठी तुम्हाला देव आपलासा करून घ्यावंच लागेल। अभंगाचं पहिलं चरण, लोकांना विचारतात तुम्हाला सुख पाहिजे का? लोकांनी सांगितलं हो महाराज आम्हाला सुख पाहिजे। मग महाराज म्हणतात त्या सुखासाठी तुमच्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा आपलासा करा। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही। दुसरीकडे सुख नाही, सुख पाहिजे असेल तर फक्त भगवान परमात्म्याकडेच सुख आहे। असं म्हटल्यानंतर लोकांनी परत महाराजांना सांगितलं, तुम्ही ज्यांना आपलासा करून घ्यायला सांगतात त्या देवाचं ना आमचं जमत नाही। काही ना सर, देव म्हटलं धर्म म्हटलं की लगेच डोक्याला तिडक उठतं, तुमचा देव आम्हाला नको। महाराजांनी सांगितलं तुझ्या मनामध्ये जो गैरसमज आहे ना तो थोडासा काढून टाक, ज्ञानेश्वरी वाच, गाथा वाच, गाथा ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर तुला भगवान परमात्मा आमचा कळेल आणि तुझ्या अंतकरणामध्ये जे गैरसमज आहेत ना ते दूर होतील। तरीही तो महावादर म्हणतो देव नको। याच्यासाठीही महाराज परत दोन तीन दृष्टांत देतात आणि त्याला पटवून सांगतात। एक सद्ग्रस्त म्हणी मला नातू पाहिजे, ऐकताय ना? एक म्हणी मला नातू पाहिजे पण मुलगा नको, जमल का? कुठं शक्य नाही जमणार। एक तर म्हणी गाय पाळायची मी, तिला चारा वैरण खाऊ घालायचं मी, आणि या वासराला कशाला सोडायचं दूध प्यायला? वासरू न सोडता मला दूध पाहिजे। बाबा जमल नाही, गेला पठ्या दूध काढायला एके दिवशी, वासरू न सोडता गेला। गाई नाही असं बघितलं, वासरू न सोडता आले, जसा बसला
तसं काय केलं असेल? गायनं फटका दिला, चष्मा एकीकड, ती बादली एकीकड, आणि नवीन बसवलेले दात एकीकड, रक्त बंबा झाला. लोकांनी बाहेर काढला आणि विचारला, अरे काहीतरी विचार तरी करायचा. अहो ते म्हणे, बरेच दिवसापासून विचार करीत होतो. कशाचा विचार करीत होतो? काही नाही, बिना वासराचं गाय दूध देईन का नाही. अरे पण त्या विचारापोटी तुझं डोकं फुटलं ना. ते म्हटलं, डोकं फुटो तो फुटो पण संशय मिटो. विठाला विठाला गाईला वासरू सोडल्याशिवाय ती पाहणा सोडणार नाही. तनयाची लागता झटे तेरे आधीकची पाना फुटे ईश्वर महाराज म्हणतात, गाईला वासरू सोडल्याशिवाय जसं ती पाना देणार नाही. पुढचं उदाहरण देतात भागवतामध्ये, आपण नित्य नियमने ऐकलेले. एक स्त्री म्हटली, मला मुलगा पाहिजे, मात्र प्रसूत काळाच्या वेदना नको, लालन पालन करण्याची जबाबदारी नको. जमल का? नाही जमल. एक होईल, एक तर दत्तक पुत्राची आई होता येईल, मात्र दत्तक पुत्राची आई ती आई, खरी आई ती खरी आई, जी आपली जिच्या पोटी आपण जन्म घेतलाय ती आपली आई. तिच्या मनामध्ये जे प्रेम असतं ते इतरत्र प्रेम मिळत नाही. का? महाराज म्हणतात, व्यालीचा कळवळा जीव बहुत कोवळा, किंवा जिचे पिढे बाळ प्राण तियेचा कळ. बघा तुम्ही व्यवहारामध्ये, मुलगा आजारी पडावं आणि आजारी पडल्यानंतर ती पळत पळत धावत पळत त्या मुलाला घेऊन जाते आणि डॉक्टरना सांगते, डॉक्टर साहेब अहो कितीतरी दिवस झालं माझ्या मुलाने अन्नाचा कण घेतला नाही, हो असं काहीतरी करा, असं काहीतरी करा की हा उठन आणि चार दोन घास खाईन. ही आई असते. आई ही निस्वार्थ प्रेम करणारं व्यक्तिमत्व कोण असेल तर ती आई. लेकुराचे ही चालायचं शिकव. जसा मुलगा पाऊल घालीत तस ती माता त्याला चालायचं शिकवते. एवढंच नाही, परिस्थिती जर नाजूक असेल, हलाखलाची परिस्थिती असेल, तर ती माता मावळी दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन काबाड कष्ट करते, मात्र त्या मुलाला लहानाचं मोठं करते, मोठा ऑफिसर बनवते. शहराला
पाठवते शिकवते आणि तोच मुलगा पुढे चालून डॉक्टर होतो इंजिनियर होतो कोणामळ फक्त आईमळ। दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करते पण मुलाला शिकवते ती आई असते। म्हणजे आई वडिलांचं आपल्यावर किती ऋण आहे किती प्रेम आहे, जेवढं आईचं मुलावर प्रेम तेवढंच वडिलाचंही मुलावर तेवढंच प्रेम असतं। आईचं प्रेम दिसतं मात्र वडिलाचं प्रेम दिसत नाही। आई नेहमी आपल्याला सांगते बाळ्या तू आज शाळेत गेला नाही वडील तुला मारतील, आज तू अभ्यास केला नाही वडील तुला मारतील, तू आज भांडण केलंस वडील तुला मारतील। आणि असं मारण्याच्या भीतीनं भीतीनं ते कधी मुलगा वडिलापासून दूर होतो तर ते वडिलालाही कळत नाही। वडिलाचंही निस्वार्थपणे प्रेम असतं। ऐका, 10वीचा निकाल लागावं आणि निकाल लागल्यानंतर ते मुलगा मार्क लिस्ट घेतो, पळत पळत आईपाशी येतो आणि आईला सांगतो आई ग मी पास झालो, फर्स्ट क्लास पास झालो। आईला तो सांगत असतो मात्र तोच वडील बाहेर दरवाजामध्ये उभा असतो। आईचं आणि मुलाचं जे बोलणं सुरू होतं तो बाप ऐकतो, तो आतमध्येही जात नाही, बाहेरची बाहेरच त्या मोटरसायकलला किक मारतो, स्वीट रूममध्ये जातो आणि किलो दोन किलो पेढे घेऊन येतो, मुलाच्या हातामध्ये देतो, तो वडील असतो। वडिलाला विचारा एखाद्या वेळेस का हो तुम्ही घरीच दाढी करता, तुम्हाला वाटत नाही का सलूनमध्ये जावं दाढी करावं? तो वडील सांगतो गेला असतो पण माझ्या बेबीचं लग्न आहे, माझ्या मुलाचं शिक्षण आहे, पै 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 गोळा करून मला त्यांना शिकवायचं आहे, लहानाचं मोठं करायचं आहे। एकाच ब्लेडमध्ये 10-10 वेळेस दाढी करणारा बाप असतो आणि त्याच्या उलट तोच पोरगा कॉलेजला जातो आणि न्हाव्याला 100 रुपये देऊन दाढी करतो पेशल। मुलामध्ये आणि बापामध्ये एवढा फरक असतो। बापाचंही अत्यंत प्रेम असतं, फक्त त्या बापाला कधीतरी जीव लावण्याचा प्रयत्न करा। झालो आपण मोठे, संसार आपल्या ताब्यात आला, आल्यानंतर एक करा। एखाद्या शहरामध्ये गेल्यानंतर काही नाही, फार काही लागत नाही त्याला, 2-2.5 रुपयाचं धोतर घ्या आणि त्यांच्या हातात देऊन द्या। गावभर सांगतं माझा पिंट्याना नाशिकला गेला होता आणि नवीन धोतर आलं, हे बघ नवीन धोतर आणलं। फक्त जीव लावण्याची गरज आहे। घराच्या बाहेर आपण ज्यावेळेस पडतो ना त्यावेळेस फक्त आईला म्हणा आई येतो ग, आईला एवढा आनंद होतो, आईला वाटतं आजही माझा बाळ्या मला विचारल्याच्या शिवाय घराच्या बाहेर पडत नाही। आमचे गुरुजी नेहमी सांगत असतात ज्याला संसार चांगला करायचा आहे त्यांनी बापाला घाबरा। ऐका, ज्याला संसार चांगला करायचा आहे त्यांनी बापाला घाबरा आणि ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे त्यांनी पापाला घाबरा। विडाला विडाला वडिलाची किंमत ही वडील गेल्यानंतर कळते। खऱ्या अर्थाने आपण त्यावेळेस पोरके होतो, जोपर्यंत वडील असतात तोपर्यंत कदाचित आपल्याकडनं ते दुर्लक्षितही होतात, मात्र तो एक गेल्यानंतर कळतं की अरे आपल्याला आता कुणीच नाही। वडील म्हणजे आधार असतो, भक्कम पाठिंबा असतो। घरामध्ये कुठलंही संकट येऊ द्या, वडील म्हणतो हरायचं नाही, मी येईन तुला, काही होऊ दे हरायचं नाही। एवढं जरी म्हटलं तरी तो मुलगा धावतो पळतो आणि जे काही त्याच्यावर प्रपंचाचे किंवा अनेक काही संकट आलेले असतात दूर होतात फक्त बापाच्या एका शब्दामुळे। भेऊ नको मी तुझ्या पाठीशी। हा बाप असतो, बापाचं जेवढं मुलावर प्रेम असतं ना त्याच्या कैक पटीनं मुलीवर प्रेम असतं, एवढं प्रेम मुलीवर करतो। मुलीचं लग्न जसं जसं जवळ येतं ना तसं त्या बापाचं अंतकरण तुटू लागतं। त्याला माहीत आहे माझी आता मुलगी आहे ना जी मी हाताच्या तळहाताप्रमाणे सांभाळली, आता ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे। तेव्हापासून जसं मुलीचं लग्न जमतं तेव्हापासून त्याच्या मनामध्ये घालमेल सुरू होते। त्याला वाटतं काय करू, कोणाचा गळा धरू आणि मोठ्याने हंबरडा फोडू। पण त्याला माहीत आहे मी जर रडलो पत्रिका मलाच छापायच्यात, बँडवालेला सुपारी मलाच द्यायची,
मग एक सिस्टीम वालेला मलाच सांगायचे, मनपोवलेला मलाच सांगायचे, पाहुण्या रावण्याला पत्रिका ही मलाच द्यायच्यात. सांगू का तुम्हाला, सर्व करतो. ज्या दिवशी मंडपवाला घराच्या दारासमोर मंडप लावतो, मात्र त्या दिवशी वडील मात्र पूर्णपणे संपलेला असतो. त्याला माहिती आहे एकुलती एक मुलगी माझी उद्या सासरी जाणार आहे. अत्यंत वाईट वाटतं, पण त्याला माहिती आहे मी जर रडलो तर घरातले सर्व रडतील. लग्न लावतो आणि लग्न झाल्यानंतर सर्वांना वाटं लावतो, बँडवाल्याची सुपारी देतो, मंडपाची सुपारी देतो, पाहुणे रावण्याला निरोप देतो, आणि जे काही अंतकरणामध्ये हुंदका दाटलेला आहे ना, निवांत शेतामध्ये जातो, एकाच्या एका झाडाला पाठ लावतो, डोकं गुडघ्यामध्ये घालतो, आणि जे काही अनेक दिवसापासून दुःख साठवले मोठ्याने हंबरडा फोडतो, तो बाप असतो. विडाला विडाला. अनेक कथा बघा आपल्याला ज्ञात आहेत. अहो कथा कशाला सांगायच्या बापावर, आपण प्रॅक्टिकली जीवन जगतो. आपल्याला माहिती आहे घरामध्ये बाप आहे ना, तोपर्यंत आपल्या घराकडं वाकड्या नजरेनं बघण्याची कोणाची हिंमत नाही. मी तुम्हाला सांगितलं कितीही प्रपंचामध्ये संकट येऊ द्या, मुलावर आघात येऊ द्या, फक्त बाप म्हटला ना मी तुझ्यासोबत आहे. अहो आमचे गुरुजी तर नेहमी सांगतात तुमच्या विरोधात देव जाऊ द्या, फक्त बाप तुमच्या सोबत असू द्या, कोणी काही करू शकणार नाही तुमचं. एवढी ह्या बापाची किंमत असते. बाप हा घराचा आधार उडा असतो, आधार असतो, तो गेल्यानंतर बापाची आपल्याला किंमत कळते. विडाला विडा. आई वडिलांचं आपल्यावर अत्यंत प्रेम असतं. मी तुम्हाला सांगत होतो आई ती आई, सख्खी आई ती आई. मी तुम्हाला सांगत होतो तुम्हाला पुत्र पाहिजे, तुम्हाला नातू पाहिजे, मुलगा मानावा लागेल, तुम्हाला दूध पाहिजे, गाईला वासरू सोडावं लागेल, आणि तुम्हाला आई व्हावं असं वाटत असेल तर प्रसूत काळाच्या वेदना सहन करावाच लागतील, आणि तुम्हाला सुख पाहिजे तर देव आपला असा करून घ्यावंच लागेल. म्हणून हा पुला तो एक देव करुणी. तुम्हाला सुख पाहिजे ना, मग त्यासाठी देव आपलासा करून घ्यावं लागेल, आणि इतरत्र सुखाचा शोध घ्याल तर येरती माहिती दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. येर म्हणजे एक, तू म्हणाल आपली मोटर पकडते तो येर, तो येर ना, येर म्हणजे एक, एक भगवान परमात्मा सोडून बाकी सर्व माई. मग येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. इतरत्र सुखाचा शोध घ्याल, सर्व माईक आहे दुःख रूप आहे. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, किंवा संसार दुःख मूळ सहुकडी, शांती नाही कोठे. प्रत्येकाला विचारा, 75-80 वर्ष तुम्ही संसार केला, तुम्हाला सुख मिळालं का? तो एकच सांगतो एवढा वर्ष संसार केला आम्हाला सुख मिळालं नाही, फक्त एक अपेक्षा होती आज न उद्या सुख मिळेल. मात्र सर्व सुखाची आशा जन्म गेला, शन एक मुक्ती येत नाही केला. हिंडता दिशा शिन पावला माया वेष्टीला जीव माझा. या संसारामध्ये सुख नाही, तुम्हा आम्हाला सोडून द्या. देवादिकांनाही प्रत्येक जण दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जोगी दुखिया जंगम दुखिया, तपसी का दुख दूना. आशा मनसा सब घट व्यापी, कोई महल नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया गर्भ रागी,
दुख के कारण सुख देवनी उतरी माया त्यागी रे। जरा बगाल तो दुखी राजा दुखिया प्रजा दुखिया एवढंच नाही ही सृष्टी ज्यांनी निर्माण केली तो ही दुखिया। साच कहे तो सब जग दुखिया झूठा कहा न कोई ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया जिने सृष्टि बनाई रे। प्रत्येक जन दुखी आज मी पण दुखी तू म्हणाल का दुखी एवढं चांगलं वातावरण असताना आपल्याला कीर्तन 12 वाजता संपावं लागतं। अभंगाचं पहिल्याच चरणावरती आपण आतापर्यंत बोललो मात्र वेळ अपुरा असल्यामुळे धावत्या वेगामध्ये मी तुम्हाला चिंतन सांगतोय। महाराज म्हणतात हिरती माईके दुःखाची जनिती याला नाही आधी मधी नाही आधी अंती अवसानी विढोबा दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी। मग या नाशवान जगतामध्ये भगवान परमात्मा अविनाशी आहे अविनाश करी आपुली आयसे लावी मना पिसे गोविंदाशी। त्या भगवान परमात्म्याचं मनाला पिस वेळ लागलं पाहिजे 10 मिनिटं चालते 10 मिनिटं। खरं तर मला पण खूप गडबड आहे मला परत 7 ते 9 कीर्तन गाठायचे पुण्याला। भगवान परमात्म्याचं वेड लागलं पाहिजे पिसं लागलं पाहिजे सारखं त्याचं नामस्मरण आपल्याकडनं घडलं पाहिजे। गोविंद गोविंद मनाला गलिया छंद भगवान परमात्म्याचं वेड लागलं पाहिजे। कोणासारखं वेड लागलं पाहिजे माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखं वेड लागलं पाहिजे। किती वेड लागलं होतं दिनरजिने हाची धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा माझी मज झाली पाहिजे जगद्गुरु तुकाराम महाराज सारखं वेळ लागलं पाहिजे माझ्या मीराबाई सारखं वेळ लागलं पाहिजे वेळ लागलं पाहिजे गौळणी सारखं। आणि एकदा का वेळ लागलं त्या भगवंताचं की तो भगवान परमात्मा तुम्हाला ही अविनाशी करतो कारण की तोच मुळात अविनाशी आहे। आणि मग ज्यांना ज्यांना वेळ लागलं ते कीर्ती रूपाने शिल्लक राहतात। तुका म्हणे तुका म्हणे स्मरतात आणि त्यांची उत्तम पद्धतीने कीर्ती मागे राहते। मरण प्रत्येकाला आहे मी प्रस्तावनेमध्ये सांगितलं
ज्याचा जन्म झालाय त्याला मरण आहे, प्रत्येकाला मरण आहे, प्रत्येकाला जायचंय, जात असताना मरण प्रत्येकाला असताना असं जीवन जगायचंय, कीर्ती रूपाने शिल्लक राहायचंय। नाही तर मी तर तुम्हाला सांगितलं मरण प्रत्येकाला आहे। आएगा सो जाएगा राजा रंकावर पकी, जिंदगी एक किराएगा घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। याच्यासाठीच मीच म्हणतो सध्या प्रत्येकाला मरायचंय। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। खरं तर तुम्ही खूप जुने मंडळी आहात आणि चांगलंही म्हणता, पण म्हणत असताना आपल्याला काय वाटते, चुकत का काय महाराज काय म्हणतो का काय, असं पण होतो। टायमिंग असल्यामुळे का म्हणा ना म्हणा आपण काय त्याला होतो, 9 वाजेपासून 9 ते 11 त्याच्यामुळेच मी तुम्हाला त्रासच दिला नाही, म्हटलं नको अजिबात कोणाला त्रास नको, एकटं मीच म्हणतो। आणि आता काय, मी मुळातच गाणार आहे आणि माझा एक स्वभाव आहे, आपण म्हणायचं आणि जे भजनी मंडळींना जे येईल तेच म्हणायचं आणि त्यांच्यासोबत अगदी खेळीमेळी कार्यक्रम करायचा, मी काही वेगळा तुम्ही काही वेगळे हा भेदच कधी ठेवायचा नाही। खरं तर तुम्ही वारकरी संप्रदायाची खूप सेवा करणारी मंडळी आहात, तुमच्यामुळे हा परमार्थ आहे। आमच्या पोरासवऱ्याला आज आम्ही सहज हे उपभोगतोय जे ऐश्वरी ते तुमच्या लोकांमुळे, त्यामुळं काय अडचण नाही। ऐका मी सांगत होतो प्रत्येकाला मरायचंय। रूठ जाएगी जब ये खुशियां, गम के साजो में ढलना पड़ेगा। घडीकडे बघूच नका, वक्त ऐसा भी आएगा नादान, बरोबर सोडो, तुमको काटो पे चलना पड़ेगा। इतना मासूम हो जाएगा काका, इतना मजबूर हो जाएगा तू। ये तो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा। ज्याचा जन्म झालाय त्याला प्रत्येकाला जायचं। तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है। कबीरदास महाराज म्हणतात, अरे बाबा तुझा जन्म झालाय ना, मरण तुला निश्चित आहे, फक्त इथे आल्यानंतर मरण विसरलास आणि ह्या व्यवहारामधले जे नाते आहेत ना त्याला मला मला म्हणायला लागलास। माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, ना बाप का ना माँ का, ये तो जन्म देने का नाता है। तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है। नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो का सावधान। याच नियमाप्रमाणे आपले झाडे साहेब आपल्यामधून निघून गेले, जरी निघून गेले तरी ते उत्तम कीर्तीने आपल्यामध्ये आजही पाठीमाग शिल्लक आहेत। म्हणून तर हा अभंग निवाला, उत्तम चिवरे कीर्ती मागे। उत्तम कोण, उत्तम रीतीने कीर्ती कोणाची पाठीमागे लागते राहते, ज्यांनी देशासाठी काम केलं, ज्यांनी समाजासाठी देवासाठी धर्मासाठी नाही माझ्या वारकरी संप्रदायासाठी जो जीवन जगतो तो उत्तम रीतीने कीर्ती पाठीमागे शिल्लक ठेवून जातो। गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला ज्या कीर्ती गाजी, कीर्ती रूपाने तो शिल्लक राहतो ज्याने जीवनामध्ये चांगलं काम केलंय असे असणारे त्र्यंबक वामन झाडे म्हणजेच अण्णा
यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलो, जशी जमल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. इथपर्यंत येण्याचं कारण आमचे सुरेश जाधव सर सरांनी फोन केला. खरं तर आजची सेवा ओके याच ठिकाणी आपल्याला सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. मात्र देत असताना जाधव सरामुळं आपलं सर्वांचं दर्शन झालं. परिसरातील सर्वच महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. चुकला असेल बुद्धीचे दोष, बरोबर असेल ते निश्चित गुरुवरे जोग महाराजांचं आहे. उत्तम माईक सिस्टीम, अत्यंत उत्तम. आमची अगोदरही भेट झालेली आहे, अत्यंत उत्तम माईक सिस्टीम. अशीच माईक सिस्टीम परत कधीतरी चांगल्या फळामध्ये योग आल्यानंतर परत आपण आनंद घेऊ. आजही आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं जेवढं घेता येईल. खरं तर आजचा प्रसंग हा दुःख दे झाडे परिवारावरती, त्यांच्या मुलावरती, मुलीवरती. खऱ्या अर्थाने बाकीचे लोक तरी मागं पुढं विसरून जातात, पण मुलगा मुलगी हे वडिलाला अत्यंत प्रिय असतात. मग ते त्यांना सारखी सारखी त्या वडिलाची आठवण येत असते. मग तो दुःखाचा कोसर या मंडळीवर आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. अशाही परिस्थितीत आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आलात, पुण्यस्मरण केलं. नक्की भगवान परमात्मा तुम्हाला त्या दुःखातून सावरण्याची बुद्धी देवो, हीच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना. चुकलं असेल बुद्धीचे दोष, बरोबर असेल जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं, थोरा मोठ्यांचं, जे की तुकाराम बाबा जीवरकर महाराज त्यांच्यासारखे, संदीपान महाराज असतील, चैतन्य महाराज, या थोरा मोठ्यांचं ऐकलं आणि इथं येऊन मी सांगितलं. सर्वच तुम्ही महाराज मंडळी, आमचे पकवाजवादक, काय नाव सांगितलं होतं, गोरख महाराज, आमचे भाऊसाहेब महाराज म्हणजे काका, आणि आधी करून आपण सर्वच उत्तम. समोर कॅमेरामन, त्यांनी कॅमेरा लावला, निवांत बसले. त्यांना वाटलं पाठीमागं नको त्रास, अत्यंत तुमचा ही ऋणी आहे. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, आपल्यामध्येही कोणी अधिकारी संपन्न निश्चित आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. सोड द्या, सोड द्या, बघितलं पाहिजे, वक्त्याकडे बघायचं कायम. मज क्षमा करणे संती नोहे अंग भूत युक्ती. ज्ञानेश्वर भावे.